झाले लग्नाला मुलबाळ होत नाहीये. टीव्हीचा आवाज कमी करा तुम्हाला. पीसीओडी आहे. ओके अच्छा. वय किती आहे तुमचं? 27. त्यांचं जे म्हणा त्यांना पॉलिसिस्टिक ओरिया आहे. लग्नाला 1.5 वर्ष झालंय. पॉलिसिस्टिक ओरिया हा फार कॉमन प्रॉब्लेम आहे. सो त्याच्यामध्ये फार काळजी करण्याची गरज नसते. सो 1.5 वर्ष झालंय पण त्यांनी थोडं फास्ट ट्रीटमेंट घेणं हे फार महत्वाचं असतं पॉलिसिस्टिक ओरीसाठी. सो ऍक्च्युली आयव्हीएफ लागेलच असं नाही, पण आयव्हीएफ एक उपचार पद्धती राहू शकते त्या कंडिशनमध्ये. सो बेसिक ट्रीटमेंटचा विचार केला तर पॉलिसिस्टिक ओरीमध्ये आपण त्यांना पहिले लॅप्रोस्कोपिक विथ पीसीओ ड्रिलिंग किंवा लिओज ऑपरेशन असतं ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण जे ओरीज आहे त्याला ड्रिल करतो, ट्यूब चेक करतो आणि त्याच्यानंतर आयुआय उपचार पद्धतीमध्ये त्यांना रिझल्ट चांगले मिळतात. त्याच्यामध्ये आपण मेडिसिन देऊन स्त्रीबीज वाढवतो, फुटले का मिश्रांचे शुक्राणू घेऊन प्रोसेस करून गर्भाशयात इंजेक्शनद्वारे सोडून देतो. सो ही बेसिक ट्रीटमेंट त्यांना राहणार आहे, कारण 1.5 वर्ष झालेले आहेत. पण कधी कधी पॉलिसिस्टिक ओरीमध्ये स्त्रीबीज हे वाढतच नाही. सो त्या कंडिशनमध्ये एलएच लेवल फार जास्त असतं आणि सेकंड म्हटलं तर ते फुटत नाही. सो त्या कंडिशन मध्ये त्यांना प्रेग्नेसी राहत नाही किंवा एंडोमेट्रियम थिन राहतं. सो बऱ्याच वेळा पॉलिसिस्टिक ओरीमध्ये हे प्रॉब्लेम असल्यामुळे आयुआय फेल्युअर ही फार कॉमन असतं त्याच्यामध्ये. सो जर हे आयुआय फेल्युअर होत असतील किंवा स्त्रीबीज वाढतच नसतील, इंजेक्शन देऊन फुटत नसतील, सो त्या कंडिशन मध्ये त्यांना आयव्हीएफ उपचार पद्धती ही लागू शकते. सो ह्याच्यामध्ये आपल्याला अँटॅगोनिस्ट प्रोटोकॉल घेणं फार गरजेचं असतं आणि यांच्यामध्ये ओव्हरिन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम म्हणून एक प्रकार असतो, त्याचे चान्सेस हे फार जास्त असतात. सो अशा कंडिशन मध्ये आपण अँटॅगोनिस्ट प्रोटोकॉल देऊन, अर्गोनिस्ट ट्रिगर देऊन, फ्रीज ऑल प्रोटोकॉल, त्यांचे सगळे एम्ब्रियोज गोठून ठेवतो आणि ते नंबर ऑफ एम्ब्रियोज तयार होतात मेन म्हणजे याच्यामध्ये. तर आपल्याला जास्त एम्ब्रियोज तयार झाल्यामुळे ते फक्त आपण नॅचरल सायकलला त्यांना आपण ट्रान्सफर करू शकतो. सो एकच वेळा स्टिम्युलेशनची गरज पडते आणि बऱ्याच वेळा ट्रान्सफर आपण त्यांना करू शकतो एवढे एम्ब्रियोज तयार होता. सो ह्या पद्धतीने त्यांना ऑप्शन्स आहे. बेसिक ऑप्शन त्यांनी ट्राय करावा. जर त्याच्यामध्ये रिझल्ट नाही मिळाला तर आयव्हीएफ उपचार पद्धती त्यांच्यासाठी लागू शकतो विथ दिस स्पेसिफिकेशन जे मी सांगितले आता, अँटॅगोनिस्ट प्रोटोकॉल विथ अगोनिस्ट ट्रिगर आणि फ्रीज ऑल प्रोटोकॉल.